सबस्क्राईब करा चाणक्य ई एज्युकेशन प्लॅटफॉर्म या चॅनलला व बेल आयकॉन नक्की प्रेस करा एम पी एस सीच्या सर्व लेटेस्ट अपडेट्स लवकरात लवकर पाहण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आत्ताच एम पी एस सीकडून दोन महत्त्वाच्या अपडेट्स देण्यात आलेल्या आहेत त्या अपडेट्स काय आहेत त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत पण त्या अगोदर चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व बेल आयकॉन नक्की प्रेस करा हे पहा या दोन अपडेट्स काय आहेत पहिली तर अपडेट ही आहे की याच्यापूर्वीच आयोगाने विद्यार्थ्यांना सूचना दिल्या होत्या की गट कसाठी ज्या पदांना टायपिंगची गरज आहे त्या पदांसाठी आता क्वालिफाईंग टेस्ट होणार आहे तर त्या क्वालिफाईंग टेस्ट संदर्भात आता आयोगाने डिटेल्स दिलेले आहेत ते डिटेल्स काय आहेत इथे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत म्हणजे पहा ल लिपिक टंकलेखक मराठी आणि लिपिक टंकलेखक इंग्लिश यांच्यासाठी मराठीसाठी मराठीमध्ये टायपिंगची क्वालिफाईंग टेस्ट होईल इंग्लिश लिपिक टंकलेखक इंग्लिशसाठी इंग्लिशमध्ये टायपिंग टेस्ट होईल आणि कर सहाय्यक हे जे पद आहे त्यासाठी दोन्ही इंग्लिश आणि मराठीमध्ये क्वालिफाईंग टेस्ट होईल आता इथे वेळसुद्धा दिलेली आहे पहा की दहा दहा मिनटाची टायपिंगची टेस्ट होणार आहे आणि जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांच्यासाठी पाच मिनटं एक्स्ट्रा वाढवून दिलेली आहेत आता इथे एक गोष्ट पहिला पॉईंट महत्त्वाचा आहे की क्वालिफाईंग टेस्टसाठी किती जणांची नियुक्ती होणार तर तीनपट जेवढ्या जागा आहेत तीन तीनपट म्हणजे तीनशे जागा जर भरायच्या असतील तर नऊशे जणांना क्वालिफाईंग टेस्टसाठी घेतलं जाईल ओके त्यानंतर पुढे डिटेल्स दिलेले आहेत पहा की टायपिंगची गती मोजण्याची पद्धत कशी असेल चुका किंवा त्रुटी गणण्याचे प्रमाण त्रुटी किंवा चुका मोजण्याची पद्धत पात्रतेसाठी सीमांकन मर्यादा काय असणार आहे व आठवा मुद्दा आहे परिच्छेदाचे लेखन सांगणारा व्यक्तीची उपलब्धता हे कुणासाठी आहे तर अल्पदृष्टी किंवा अंध उमेदवारांना त्यांच्या मागणीनुसार हे मिळेल म्हणजे त्यांना लागू असल्यास ओके आणि त्यानंतर पुढे असं देण्या देण्यात आलेलं आहे पहा की माझी सैनिक याच्या कोट्यातून जर तो उमेदवार फॉर्म भरत असेल तर त्यांना टायपिंग क्वालिफाईंग टेस्ट गरजेची नाही अजून यातील डिटेल्स तुम्हाला हवे असतील तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते पाहू शकता आता हे पहा आपण पुढच्या अपडेटकडे ओळूया काही दिवसापूर्वीच एम पी एस सीने असं डिक्लेअर केलं होतं की ऑप्टिंग आऊटचा निर्णय किंवा ऑप्टिंग आऊटचा जो ऑप्शन आहे तो विद्यार्थ्यांना देण्यात येईल म्हणजे त्याला जर ते पद नको असेल नियुक्ती होऊन पण तर तो ऑप्टिंग आऊट जो ऑप्शन आहे तो सिलेक्ट करू शकतो आणि ते पद दुसऱ्या विद्यार्थ्याला मिळू शकतं आणि याच्या संदर्भात आता एम पी एस सीने डिटेल्स जे आहेत ऑप्टिंग आउटचा निर्णय कशाप्रकारे काम करणार आहे व विद्यार्थ्यांनी त्याचा ते कशाप्रकारे वापर करायचा आहे या संदर्भात ही अपडेट दिलेली आहे ही तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे या दोन्ही अपडेट संदर्भात तुम्हाला अजून डिटेल माहिती हवी असेल तर तुम्ही ही पी डी एफ एम पी एस सीच्या अधिकृत वेबसाईटवरून डाउनलोड करून घेऊ शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सब्सक्राइब करा व बेल आयकॉन नक्की प्रेस करा थँक्यू